बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे। 58 जागांसाठी 385 उमेदवार रिंगणात आहेत। प्रथमच राष्ट्रीय पक्ष ही निवडणुकीमध्ये आहे। महानगरपालिकेवरती महाराष्ट्र एकीकरण समितीचं वर्चस्व कायम आहे। बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। सकाळपासूनच मतदानाला मोठी गर्दी होते। 58 जागांसाठी 385 उमेदवार रिंगणात उतरले असून निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळते। महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व असलेल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच राष्ट्रीय पक्षही उतरलाय, त्यामुळेच एकीकरण समिती विरुद्ध इतर पक्ष असा थेट सामना इथे पाहायला मिळतोय। सर्वत्र सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी पाहायला मिळते। बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे। 58 जागांसाठी 385 उमेदवार रिंगणात आहेत। तर प्रथमच राष्ट्रीय पक्ष ही निवडणुकीत उतरलाय। महानगरपालिकेवरती महाराष्ट्र एकीकरण समितीचं वर्चस्व पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कसं वातावरण सध्या पाहायला मिळतं बेळगावमध्ये? सकाळपासूनच अत्यंत चुरशीनं बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होताना पाहायला मिळतात। उमेदवार जे आहेत ते मतदारांना जास्तीत जास्त संख्येने बाहेर काढण्याचे प्रयत्न करतायत, त्यामुळे मतदान केंद्रावर सकाळपासूनच आहे ते मोठ्या पद्धतीनं रांगा लागल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर बेळगाव महानगरपालिकेवरती आतापर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजेच मराठी भाषिकांचं वर्चस्व होतं। या निवडणुकीमध्ये मात्र आता राष्ट्रीय पक्ष यामध्ये उतरलेले प्रामुख्याने भाजप असू दे, काँग्रेस असू दे, आम आदमी पार्टी, एमआयएम या सगळ्याच पक्षांनी ही निवडणूक यावेळी लढवलेली आहे, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झालेली आहे। प्रामुख्याने महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी ही निवडणूक आव्हानात्मक आहे, कारण महाराष्ट्र एकीकरण समितीचं वर्चस्व नेहमीच आहे ते बेळगाव महानगरपालिकेवरती राहिलेले, मराठी भाषिकांचं वर्चस्व राहिलेलं आणि मराठी भाषिकांची अस्मिता म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जाते। मराठी भाषिकांची या निवडणुकीसाठी प्रामुख्याने महाराष्ट्र एकीकरण समितीने 21 उमेदवार दिलेले आहेत आणि मॅजिक फिगर आहे ती 27 असणार आहे। एकूण 58 जागा आहेत आणि 385 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळते। गेल्या आठवड्याभरापासून अत्यंत चुरशीनं प्रचार या ठिकाणी होत होता। प्रामुख्याने या निवडणुकीसाठी भाजपची प्रतिष्ठा आहे ते पणाला लागलेली, कारण या ठिकाणी भाजपचे स्थानिक नेते आहेत सुरेश अंगडी जे दिवंगत झालेले ते रेल्वे राज्यमंत्री होते, त्यांच्या पत्नी या ठिकाणी आता खासदार म्हणून। ज्ञानेश्वर, या महानगरपालिकेवरती महाराष्ट्र एकीकरण समितीचं वर्चस्व आहे, त्यामुळे एकीकरण समिती विरुद्ध इतर पक्ष असा थेट सामना इथे पाहायला मिळतोय। त्यासोबतच एमआयएमचे उमेदवार देखील रिंगणामध्ये उतरलेत। नक्कीच एमआयएम ने सुद्धा या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आहे ते आपले उमेदवार उतरवले आहेत। यासोबतच भाजप आणि काँग्रेस या पक्षांचे सुद्धा उमेदवार आहेत। आम आदमी पार्टी सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यामुळे ही निवडणूक आता पंचरंगी होताना पाहायला मिळते। प्रामुख्याने सगळ्यांचा जो प्रयत्न आहे तो महाराष्ट्र एकीकरण समितीला शह देण्याचा आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनीच व्यूहरचना आखलेली आहे। मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने आपली मराठी भाषिकांची मोठ चांगल्या पद्धतीने मांडत या निवडणुकीसाठी ते सामोरे गेलेले आहेत। पाहावं लागेल आता मतदार राज्य कुणाला कौल देते आणि बेळगाव महानगरपालिकेवरती नेमका कोणाचा झेंडा फडकवतोय। बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आता मतदानाला सुरुवात देखील झाली आहे, मोठ्या संख्येने लोक इथे दाखलही होत आहेत। सध्याचं वातावरण कसं पाहायला मिळतंय, कारण की नागरिक सजग असल्याचं दिसतंय? एकूणच या ठिकाणचं चित्र पाहायला गेलं तर अत्यंत चुरशीने ही निवडणूक होताना पाहायला मिळते। निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा अत्यंत चुरस निर्माण झाली होती। जरी कोरोनाचं संकट असलं तरी मोठ्या प्रमाणात नागरिक आहे ते रस्त्यावरती पाहायला मिळाले होते। घरोघरी जाऊन प्रचार या ठिकाणी दिसून येत होता, सोशल मीडियावरून तितक्याच ताकदीने प्रचार केला जात होता आणि त्याचं कुठंतरी फलित म्हणून आहे ते मतदार राजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या मतदानासाठी उतरल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सर्वच केंद्रावरती आहे ते प्रामुख्याने सकाळपासून या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। ज्ञानेश्वर, या निवडणुकी संदर्भातली महत्वाचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।